सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा स्पेशल रिपोर्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी किरण आपण पाहत आहात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट मोदी सरकारची सात वर्ष यशाची पायरी की अपयशाची नरेंद्र मोदी यांची ओळख सात वर्षांपूर्वी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून होती आणि गुजरातमध्ये झालेल्या गोद्रा दंगलीनंतर मोदी यांना थेट परदेशातही थे बंदी घालण्यात आली होती मात्र कोणालाही वाटले नव्हते की मोदी यांच्या वादळाने थेट एक वेगळा इतिहास घडवला जाईल आणि बरोबर आज सात वर्षापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली होती भारतामध्ये भाजपची सत्ता येऊन आज सात वर्ष पूर्ण झाली आहेत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हा सात वर्षापूर्वी भारतात मोठा बदलच झाला असं म्हणायला काही हरकत नाहीये पंतप्रधान पदाची शपथ घेताना मोदींनी सांगितले होते की माझे सरकार गरीबांच्या कल्याणासाठी समर्पित आहे त्यानंतर गरीबांचे कल्याण या संकल्पनेची पंतप्रधान कशी अंमलबजावणी करणार हा मोठा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित होता कारण आतापर्यंत गरीबाच्या कल्याणाच्या आश्वासनांचे काय झाले आहे हे सर्वांनाच माहीत होतं त्याचा अनुभव प्रत्येकच नागरिकाला अनेक दशकापासून होता यासाठी धोरणात्मक बदल करून त्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं होतं आत्तापर्यंत सरकारच्या योजनेचा फायदा बँक खाते नसल्यामुळे गरिबांपर्यंत पोहोचत नव्हता आता बेचाळीस कोटींपेक्षा जास्त लाभार्थी बँकांशी जोडले गेले असून त्यामुळे चोपन्न मंत्रालयांमार्फत राबविल्या जाणाऱ्या सुमारे तीनशे एकोणीस योजनांचा लाभ कोणत्याही मध्यस्थांशिवाय लाभार्थ्यांना थेट मिळतोय याचा फायदा कोट्यवधी शेतकऱ्यांना आणि महिला प्रवाशांनाही झालाय कार्यशैली आणि धोरणातील बदलांमुळे बरेच बदल घडू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे जनधन योजना दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्ष जनतेने मागच्या वेळेपेक्षा जास्त जागा निवडून देत मोदींकडे पुन्हा सत्तेची सूत्रे दिली दोन हजार एकोणीस मध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच काश्मीर मधील तीनशे सत्तर कलम हटवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर श्रीराम जन्मभूमी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही नऊ नोव्हेंबर दोन मध्ये देण्यात आला कोरोनाच्या संकट काळात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधानांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला बारा मे दोन हजार वीस रोजी वीस लाख कोटींचा पॅकेज जाहीर करत नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत अभियानाची सुरुवात केली त्यानंतर नोव्हेंबरमध्ये लसीकरणालाही सुरुवात केली परंतु या वीस लाख कोटींच्या पॅकेजचा फायदा अजूनही जनतेपर्यंत पोहोचलेला नाहीये तो अजूनही हवेतच फेऱ्या घेतोय त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये होणारी वाढ लक्षात घेता सोबतच सर्व गोष्टींमध्ये महागाई होत असल्यामुळे सामान्य जनता या सरकारवर बऱ्याच वेळा निराश होताना दिसून येते नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदामध्ये प्रथमच निवडून आल्यावर प्रत्येकी पंधरा लाख देण्याची घोषणा केली होती त्या गोष्टीवर आजपर्यंत त्यांच्याकडून चर्चा होताना दिसली नाहीये पश्चिम बंगालच्या निवडणुकीची चर्चा सर्वत्र सुरू होती कोरोनाच्या एवढ्या भयान संकटामध्ये मोदी पश्चिम बंगालमध्ये जाऊन कोरोना ग्रस्तांसाठी मदत जाहीर करतील अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता करत होती परंतु मोदींनी तसं न करता तिथे जाऊन सभा घेण्याचं काम केलं पहिल्या पंचवार्षिक घवघवीत यश मिळवलं त्यानंतर मंत्रिमंडळ नेमका चालवतंय कोण हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागलीय नितीन गडकरींसारखे काही मोजकेच नेते आहेत जे त्यांच्या खात्यांच्या कारभाराबाबत मीडियासमोर येऊन त्यांच्या कामाची माहिती देत असतात परंतु त्यांच्या व्यतिरिक्त जनतेला फक्त मोदी आणि शहा दिसतात खरंच मोदी आणि शाह, शाह संपूर्ण मंत्रिमंडळ चालवतात का असा प्रश्न सर्वसामान्य जनता वारंवार विचारतीय या स्पेशल रिपोर्टसह सह इथेच थांबतोय पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर